जवाहर विद्यालय अणदूर येथे संभाजीनगर विभाग शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव रामचंद्र आलुरे हे होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांनी केले. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांचे प्रश्न, त्यावर केलेले प्रयत्न, जुनी पेन्शन योजना, विद्यार्थी व्हॅलिडेशन यावर प्रकाश टाकला. शिक्षण पद्धतीतील त्रुटी, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती यावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे यांची श्री सिद्धेश्वर सहकारी बँक मर्यादित लातूरच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार केला. अध्यक्ष समारोपात रामचंद्र आलुरे यांनी शिक्षण महर्षी सीना आलुरे गुरुजी व कैलासवासी वसंत काळे यांचे सहसंबंध व्यक्त केले. वेळोवेळी शिक्षक आमदार यांचे प्रशासकीय बाबतचे सहकार्य एक मराठवाड्याच्या शिक्षणाचा अनुशेष भरून काढणारा आमदार म्हणून ओळख आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न विधानसभेत, विधान परिषदेत, अधिवेशनात मांडणारा आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर अंकुश कदम, अप्पासाहेब शेटे, सत्तेश्वर पाटील, जवाहर महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मोरे यांनी केले तर आभार सिद्धेश्वर मसुते यांनी मानले.